अजून मला त्याच्यात काय माहीत नाही. तुमच्याकडनंच मी पहिली बातमी ऐकतो आहे. जर गोळीबार करणाऱ्यांना ओळखलं असेल आणि जर नरेंद्र दाभोळकर हत्याकांड उघड होत असेल तर आजच्या दिवसासारखा आनंदाचा दिवसच नाही. सर 95 वर्ष झालीत, अजूनही 14 तळ्याचं पाणी प्राशन करता येत नाही, जलशुद्धीकरणाला वेळ का? मी आत्ताच आमच्या पालकमंत्र्यांशी बोललो की इथे काहीतरी प्युरिफिकेशन हे केलं पाहिजे आणि माझ्या अंदाजाने बाहेरचं जे पाणी येत आहे आत अस्वच्छ पाणी ते बंद करून ह्या तलावाचं पूर्णपणाने नूतनीकरण करायला हवं. खरं तर हा हे एवढं मोठं योगदान आहे भारताच्या सामाजिक व्यवस्थेमधलं की हा हे केंद्र सरकारने राष्ट्रीय स्मारक करून याला 1000 रुपये निधी दिला पाहिजे. कारण का ह्याच्यापेक्षा दुसरी क्रांतीच नाही. माणसाला पाणीही पिऊ देत नव्हते 1000 वर्ष. त्या वंचित राहिलेल्या समाजाला ह्या पाण्यातनं न्याय मिळाला आहे. त्यामुळे हे पाणी गंगेएवढंच पुण्य आहे. म्हणजे तुम्ही एकदा गंगेत डुबकी मारा आणि एकदा 14 तळ्यात बुटकी मारा डुबकी मारा, तुम्हाला जास्त शक्ती 14 तळ्यातनं मिळेल. काय भावना आहे 2 वर्षाच्या कोरोनाच्या गॅप नंतर वर्धापनदिन संपन्न होतो? सर हे एक ऊर्जा स्तोत्र आहे. अन्याय अत्याचार ह्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं, त्यावेळेसचं त्यांचं आंदोलन, त्यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यांच्या संरक्षणार्थ इथला उतरलेला सवर्ण समाज, म्हणजे सुरबारामा चिटणीस असतील, त्यांचे साथीदार असतील, ह्या सगळ्यांनी समोर उभं राहून इथे जे बाहेरच्या आजूबाजूच्या परिसरातील सनातनी आले होते आंबेडकर साहेबांवरती हल्ला करायला, त्यांना परतवून लावलं. हा भारताच्या इतिहासातील एक टर्निंग पॉईंट आहे. म्हणजे ज्या समाजाला, म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये तुम्ही पाणीही पिऊ देणार नाही ह्याला माणुसकीच म्हणत नाही. ही माणुसकीहीन संस्कृती बदलण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि माणसाला माणूस म्हणून जगू दिलं पाहिजे, त्याला पाण्यापासून तुम्हाला वंचित ठेवता येणार नाही, ही इथनं सुरुवात इथनं झाली. त्यामुळे हे ऊर्जास्तोत्र आहे. नरेंद्र दाभोळकर हत्याकांड